अनुकंपा तत्वावरील नौकर भरती प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ दुबे सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत अनुकंपा तत्वावरील नौकर भरतीत जिल्हा शल्य चिकित्सकाचे वैद्यकीय प्रमाणपत्र वैध नसतानाही पाल्यांना नोकरी देण्यात आली. यात नियमांचा भंग झाला आणि मोठी आर्थिक उलाढाल झाली असा काही संचालकांचा आरोप होता. त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात 24 जून रोजी तक्रार केली. त्याच दिवशी पाऊनकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयानं तो फेटाळून लावला. उच्च न्यायालयात सुद्धा पाऊनकर यांचा जामीन नाकारण्यात आला. तेव्हापासून ते पोलिसांच्या हाती लागले नव्हते. आज ते स्वतः दुर्गापूर येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोहोचले. पोलिसांनी त्यांना अटक केली. सीडीसीसी बँकेचे अध्यक्ष आणि सीओंच्या विरुद्ध रामनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता आणि तो तपास आमच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. तपास चालू होता. त्या दरम्यान या दोन्ही आरोपींनी सत्र न्यायालय आणि हायकोर्टामध्ये जामीन अर्ज केला होता. दोन्ही कोर्टांनी त्यांचा जामीन अर्ज नाकारल्यामुळे आज त्यांनी शरणागती पत्करली आहे आणि त्यांनी अटक करण्यात आली. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल. दरम्यान राजकीय षडयंत्रातून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असं मनोहर पाऊनकर यांनी सांगितलं.